नमस्कार, कसे आहात सगळे? छान नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज तुम्हाला गौरीला काहीतरी सांगायचंय। काय सांगायचंय बाळा तुला? पेंटिंगचं बुक, ड्रॉइंगचं बुक। त्याच्या मी एक असं फ्लावरची ड्रॉइंग बनवले, ते मी आज करणार। पेन सोबत। ओके, स्पेशल आहे ना ते? स्पेशल आहे, मॅजिक पेन। मॅजिक पेन असेल। ठीक आहे, सुरू करूया। आता मी हे सांगतो, नाव काय मम्मीलाच माहिती आहे, मम्मी सांग। फन ड्रॉइंग। फन ड्रॉइंग, लेट्स स्टार्ट। गौरी, तुझे काय विचार आहेत? बाबा त्या दिवशी एकदा पार्टीला गेले होते। आज सुद्धा जाणार, म्हणजे सुकाय उद्या जाणार आहेत। उद्या जाणार। मग तुला काय वाटते? जावे नको। पण त्यांनी सारखं का झाल्यात? कारण त्यांनी आवडते पार्टी। बाबा, डू यू लाईक टू गोइंग पार्टीज? पण गौरी, तुला माहित आहे मी का चालवे आणि कसल्या पार्टी चालवे? डान्स करायची पार्टी। कसली ना बाळा? महेश काका आहे ना, महेश काका, त्यांचा उद्या, त्यांनी दुसऱ्या कामी चालले म्हणून ते पार्टी देणार आहेत। ठीक आहे, जा। असं का म्हटलं का त्यांना आवडते? म्हणजे ऑफिसच्या पार्टीला झालेलं आवडते असं म्हटलं। अग, पण असं नाहीच आहे की मग कमी, कारण ती ऑफिसची पार्टी नाहीच आहे। नाहीच आहे? कारण ती ऍक्च्युअली मध्ये महेश काका चाललाय ना, म्हणून आहे ते। म्हणून तुला बोलवले? मग जाऊ देत का? नको नकोच का? ग आवडत नाही बाबा सारखं जायला। मी सांगू ऑफिस मध्ये फोन करून। म्हणजे ऑफिसने सांगितले? ऑफिस सांगितल्याशिवाय मी जातोय। दमलीस अभ्यास करून? अभ्यास नाही करायचा, म्हणजे ड्रॉइंग करायचं। ड्रॉइंग करले असं करायचं? मम्मी ना कळत नाही, मला कळत नाही गौरी। मग काय म्हणाल? आज मी पेंटिंग करणार आहे कुठल्याची, म्हणजे प्रॅक्टिस। आणि मी आज हे पेंटिंग करणार आहे, हे बाकीची मी आताच करणार आहे। पेंटिंग नाही, ड्रॉइंग आहे। ड्रॉइंग करणार आहे बाकीचे। आणि हे सगळ्यांचा लॉक करणार आहे आज। खरंच काय? बापरे, ठीक आहे की करू की मग? म्हणजे तुला पुढचं सुद्धा करणार आहे, सगळं पिक्चर करणार आहे। पडल्यावर परत मग काय झालं? हसू टाकायचं नसते काय? बाबा दिसले तर उघडे बाई, सांग तू बसून। मध्ये कशाला उठलीस आता? म्हणजे हे बाकीचे हे पेपर आहे, हे सुद्धा ते सगळे करून टाकणार आहे, मी टाकणार आहे बाकी सुद्धा। तू आज एवढी सिरियस काय आहेस? असं करू, असं करू, बोल। म्हणजे मला सगळे पिक्चर, सगळे बुक, मी ह्या ते हे काढले ते सुद्धा करणार आहे। म्हणजे असे करणार आहे। पण तुला अचानक काय झालं? एवढा का अभ्यास करावा वाटला तुला? कारण मला शिकायचं आहे ड्रॉइंग आणि काय ते अभ्यास, आणि मग हे सुद्धा शिकायचं मला, म्हणून मी आवड सांगते। पण तुला एवढा अभ्यास करून काय करायचं आहे? मला स्कूलला जायचं आहे। आणि स्कूलला गेल्यावर काय करणार? टीचरला शिकवणार? हो, टीचर शिकले शिकवते, कारण आधी सकाळ ते टीचर माहीत असणार। आणि त्यांनी सगळी एबीसीडी म्हणून दाखवणार, म्हणून मी एवढा अभ्यास करायला। बापरे, पण आजच काय एवढा करायचा तुला? कारण उद्या कुठे जाणार आहेस?
नाही कधी कधी एक दिवस जाणार आहे म्हणून मी सगळे ड्रॉइंग करायला एक दिवस कुठे जाणार आहेस स्कूलला मला वाटलं ऑफिसला ऑफिसला बाबा जाते होय आता स्टार्ट करायचं सुरू कर की तू बोलू अगं तू बोल तरी काहीतरी बोलायचं असते ना मग व्हिडिओ सुरू करायचं असते ना म्हणजे मी कशाला सुरू करायला कारण मी एक्साइटेड आहे एक्साइटेड इज हे करायला म्हणजे किती दिवस करलं नाही ना ठीक आहे हे बाकीचं केले हे नाही केले त्यामुळे मी हे ठीक आहे आता झाले आता मी हे करणार आहे पण तू हे असं बोलायला कुठे शिकलीस पण मी असं कधी बोलले होते बोलून होतो माझ्या लँग्वेज मध्ये बोललो मला आम्हाला आठवत की अशी लँग्वेज बोलायची हे पुसले का नाही हे मी नाही पुसले म्हणजे ऑटोमॅटिक पुसले ओके दीज आर मॅजिक पेन्स यस मॅजिक No, no, this is no magic pen. This is actually magic. No, the ink in the pen is magical. Oh, yes. That is important. That is important, right? Yeah. Because that is magic. This is important. Yes, Gauri. You are right. Can you wear something? जरासा कॅमेरा वर केलं तुमचं पोट दिसायला लागले फक्त बाराचीच आहे ओके ओके सुरू कर म्हणजे आपण आधी हा ह्याच्यापासून सुरू म्हणजे वेगळंच करते हे आपण विसरे ना म्हणून मी ह्याच्यापासून सुरू करणार आहे आज व्लॉग मी आता सुरू केला 8 वाजून गेले कारण आमच्या गौरीला काहीतरी स्पेशल तुमच्याशी बोलायचं होतं दाखवायचं होतं तिला म्हणून मी हा गडबडीत एवढ्या रात्री व्लॉग सुरू केलाय तर ओव्हर टू यू गौरी कशी बोलाली मी गौरीची परमिशन घेऊन मी तिथून आलेली आहे तर आज आमच्याकडे आहे मिसळ यम्मी तू कधी बघितलीस लांब आणि आज दिवसभर असला भयानक पाऊस पडत होता मी व्हिडिओच नाही केला कारण एवढं गडगडत होतं एवढ्या विजा होत होत्या आणि पाठीमागे जो आमचा छोटासा ओढा आहे फुल भरला एकदम फुल अजून जर मोठा पाऊस पडला तर मला वाटतं आपल्या इथल्या भरला पण तो आणि मला वाटतं तो अजून जर पाऊस पडला असता तर आपल्या पाठीमागचे दार आहे ना तिथपर्यंत पाणी आलं असतं आणि हे वर्क फ्रॉम असण्याचे तोटे आहेत की तरी कधी पण किती पण वेळेपर्यंत काम करू शकतात बारापर्यंत कॉल आहेत पण आधी जेवूया वाटायला लागले मला लेट्स हॅव लंच सॉरी लंच नाही आपण काय करणार आता आपलं मराठीत बरं असते नाही काय माहित नाही ते गौरी बरोबर बोलून होते इंग्लिश मी मराठी होय आणि इंग्लिश मध्ये त्यांचं लंच डिनर ब्रेकफास्ट असते आपलं बरं असतंय सगळं जेवणच म्हणतोय आपण अगं मराठीला तोड नाही तोड नाही
हिंदीच घे की कालला पंकल उद्याला पंकल उद्या पंकल आपल्याला लागली ती सोपे एकदम बारा ठीक आहे चला जेवायला घेऊ चला आता हे संपून दाखव काय प्रत्येक वेळी असंच ठेवतेस ते हे जर गौरीने संपवलं खाऊन घेऊन व्यायाम मिसळ पचायला काय तुला व्यायाम कसा करा वाटला आता बॉडी दुखली कशान पण जेवढ्यावर कधी व्यायाम करायचं असते बाळा पण ऐक तरी जेवून कधी व्यायाम करायचा नसतो पोटा दुखतो दुखू शकतो उलटी होऊ शकते व्यायाम करायचं नाही बघ जरास भारी आहे सिरियस मॅटर आहे जरा गौरी बद्दलच बोलायचं आहे तुमच्याशी मिसळ खालीन पोट भरलं होणार ते नको झाले ते नको नाही ऐका की आता म्हणते मला खायला काय मला भूक लागली म्हणते ते काय झालं ये बाळा मी झालो ते तर आम्ही जेवायला सुरू केलं होतं बहुतेक साडेआठच्या दरम्यान आणि 10:30 झाले गौरी अजून खातेच आहे खातेच आहे मला कंटाळाला मी प्लेट यांच्याकडे देऊन आत आले झोपायला तर ती दोघं कधीतरी येऊ देत जेवून आणि हा व्लॉग मी उद्यापर्यंत कंटिन्यू करणार आहे त्यामुळे आम्ही आता झोपतो म्हणजे मी तरी झोपते बाकीच्यांना म्हणजे ह्या दोघांना आता सकाळी भेटूया सर नमस्कार आमची झालेली आहे गुड मॉर्निंग सकाळचे 8:30 वाजून गेले आम्ही उठले मगाशीच ते बहुतेक माझ्या आधीच उठलेत त्यांची मीटिंग आहे आणि रात्री बहुतेक बराच वेळ ते पण जागे होते इथे झोपला होता मी दीडला झोपलाय परत 7:00 उठलाय काय आणि गौरीने पण रात्री झोपायला भरपूर वेळ लावला ते आधी जेवलीने व्यवस्थित नंतर मग काय खालीन भात खालीन आणि दूध पिऊन मग झोपली एवढी तिला भूक लागली होती तरी पण ती आम्ही 4 वाजता जेवली नाही आणि बहुतेक तिने पण झोपायला 12 वाजले म्हणजे मी तोपर्यंत जागेच होते ती येऊन माझ्याजवळ झोपले आणि मी काम करत बसले होते नमस्कार शुभ सकाळ ठळक बातम्या बाय बाय थोडा उजेडाला ट्रक बातम्या काय नाहीत ना ट्रक बातम्या आमच्या ऑफिसात देऊ ड्रॉइंग करायचं भूत काय उतरलेलं नाहीये आता उठले सरळ ते पुस्तक घेऊन बसले कारण ही नवीन आहे तर तिचं अजून तिला आकर्षण आहे तर ते करतच बसले ती आणि वाजून गेले 10:15 ती आत्ता उठले आणि गौरी आपण पुढचा व्हिडिओ करूया पण तुला आधी ब्रश करून चांगलं फ्रेश होऊन मग व्हिडिओ सुरू करायला पाहिजे ना अगं गौरी कशी दिसलीस बघ जरा डोळे बघ दात बघ करूया करूया आपण ब्रश करून ठीक आहे गौरीची परवानगी मिळालेली आहे हा व्लॉग मी काल रात्री सुरू केला होता तर हा व्लॉग मी आता इथं थांबवते आणि पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओत करणार आहे बाळा पण दुसरा व्हिडिओ मी याच्यानंतर लगेच सुरू करणार आहे गौरीने ब्रश वगैरे केल्यावर तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा एकमेकांची काळजी घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बाय
नंतर व्हिडिओ बनवणार आहे, बघत रहा। ठीक आहे, बाय बाय त्रिकर।